नमस्कार, मी जयवंत वाडकर. आज वेगळ्याच कारणासाठी मी समोर येतोय. मी कोळी आहे आणि आज माझ्या कलिग्ज माझे बरोबर काम करणारे, जिने माझ्यावर पहिलं नाटक केलं जी गोव्याहून आल्यानंतर काठी प्रेमात पडली, ती वर्षा ओसगावकर. तिने आज असं यमेलीचे एक ऍडव्हर्टाईज करण्याच्या निमित्तानं तिनं असं म्हटलंय की कोळी लोक आम्हाला फसवत आहेत आणि आम्हाला घाणेरडं फीस देत आहेत. अतिशय चुकीचं स्टेटमेंट आहे, असं आम्ही कधीच करत नाही. कोळी माणूस हा दिलदार आहे, अगदी मनापासून तो सगळं करतो. आणि आज कोळी लोकांची अवस्था या शासनाच्या काळातमध्ये सुद्धा, आमची बंदरं सगळी बंद होत चाललेली आहेत आणि एवढे त्रास असताना, आणि आज आम्ही कष्ट करून करतो आणि शेवटी यमिलीला मासे कोण पुरवणार आहे? आम्हीच पुरवतोय. तेच आमचे मासे येतात त्यांच्याकडे आणि तुम्हाला ते स्वच्छ आणि फ्रेश करून दाखवतात. ते सुद्धा तुम्हाला मासे हे 2-3 दिवसाचेच मिळणार आहेत. प्लीज नोट करा हे तुम्ही. आणि यमिली लवकरात लवकर ती पोस्ट म्हणजे वर्षा उसगावकरची, अरुण नलावडेची नाही, वर्षा उसगावकरची जी पोस्ट आहे ती लवकरात लवकर बाजूला करावी आणि तिने वेगळी चांगली तुमच्या ऍडव्हर्टाईज करण्यासाठी करावं, त्याबद्दल माझं काहीच मत नाही आहे. कळलं? तर प्लीज याची नोंद घ्यावी तुम्ही, नाहीतर यमिली तुमचं खूप प्रॉब्लेम होतील तुम्हाला पुढे. तुम्हाला मासे शेवटी आम्ही पुरवणार आहोत हे लक्षात ठेवा. आम्ही जर ठरवलं तर तुम्हाला एकही माणूस मासा देणार नाही, हे लक्षात घ्या. आणि ही फक्त एक सावधगिरी बाळगण्यासाठी तुम्हाला केलेलं मी एक आव्हान आहे आणि ते प्लीज पाळा आणि शासनाने याची नोंद घ्यायला पाहिजे असं मला वाटतं.